नमस्कार गोमंतक टीव्हीचेर माय मोगाचो योगदान, हांव गौरीश परमामणकर. गांवगिऱ्या वाठारांतल्यो खबरो म्हणजे आवाज गोंयचो. ह्या बुलेटिनांक सुरवात करुया. सविस्तर खबरांत पयली नजर मारया हेडलायन्साचेर. शिवकालीन इतिहासातल्या नार्वेच्या सप्तकोटेश्वर देवळाचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंतान केले लोकार्पण. गावांची उदरगत जावप महत्वाचे म्हणता पर्राचो आमदार मायकल लोबो. वाळपयच्या हनुमान विद्यालयाचो माणकुल्या भुरग्यांचो बाजारडे थाल्लो उमळशिकीचो. व्यापार कसो करचो ताची देख दिवपाक बाजारडेचे खास आयोजन. सोनसडो कोयर प्रकल्पाचे चिखलाचे उदक पावले रस्त्यार. कोयर व्हरपाक येवपी गाडयांक लेगीत मेळना यो वच करपाक. नगरसेवक कामील बरेटोवन घेतलो नियाळ. हरमलच्या श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थानाचो 24वो वर्धापन दीस मनायलो व्हडा दबाज्यान. धार्मीक विधीक भक्तांनी लायली व्हडा आंकड्यात हाजेरी. आणि जाणट्या नेणट्यांसयत ल्हान भुरग्यांनी केली म्हादयेचे महत्व पटोवन दिवपाक सुरवात. हांव म्हादय उलयता ह्या आवृत्ती देसायच्या व्हिडिओक मेळ्ळो व्हडा प्रमाणांत प्रतिसाद. आणि आता खबरो विस्तारात. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षां पयलीं बांदिल्ल्या सप्तकोटेश्वर मंदिराचो जिर्णोद्धार जाल्ल्या कारणांत शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हांणी गोंया खातीर दिल्ल्या योगदानाचे संशोधन करपाची संद इतिहासीक अभ्यासकांक मेळटली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलें. नार्वेच्या इतिहासीक सप्तकोटेश्वर मंदिराचें लोकार्पण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी शेनवारा केलें. त्या वेळार ते उलयताले. 350 वर्सां पयलीं स्वता छत्रपतीन बांदिल्ल्या ह्या मंदिराचो जिर्णोद्धार पुरातत्व खात्यान मुळाव्या बांदकामांत कसलोच बदल करिनासतना केला. ह्या मंदिराचो जिर्णोद्धार जाल्ल्या कारणांत आतां व्हडा प्रमाणांत पर्यटक लेगीत ह्या वाठारा कडेन आकर्शीत जातले आनी पर्यटन वेवसायाक लेगीत उर्बा मेळटली असो विश्वास मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंतान व्यक्त केलो. परकीय राजवटीच्या काळांत गोंयांतली खुबशीं मंदिरां उद्वस्त जाल्यात. ह्या सगळ्याचें एक स्मारक म्हणून दिवाळी बेटार लेगीत सप्तकोटेश्वराचें एक भव्य मंदीर उबारतलो अशी घोशणा लेगीत मुखेलमंत्र्यान ह्या वेळार केली. आमी जेका म्हणटा की ह्या मंदिराची 2019 सुरवात जाली आणि आज ते पूर्ण जाता. आमी सेकंड फेज म्हणात किंवा सर्कीट म्हणात हे काम पुराय करपा खातीर गोंय सरकार केंद्र सरकाराच्या सहकार्यान आसत किंवा गोंय सरकारच्या सहकार्यान आसत. हांगासले टुरिझम डेव्हलपमेंट म्हणात किंवा इतिहास संशोधक परत एकदा ह्या देवळा कडेन येवपा खातीर सातत्यान हांगासर येवचे म्हणून आमचो प्रयत्न आसतलो. आणि निश्चित रित्या छत्रपती शिवाजी महाराजांचेर अभ्यासक हांगासर येवचे हाज्या खातीर आमचो प्रयत्न हो सातत्यात जातलो. आमी जशें म्हणटा की जेन्ना जेन्ना शिवरायाची याद काडटा तेन्ना शिवरायाची 8वी रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप या भूमंडळी. म्हणून तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची चेअर ही गोवा युनिव्हर्सिटीत एस्टाब्लिश केल्या. आणि जेंका जेंका शिवाजी महाराज आणि गोवा हा जो जेन्ना अभ्यास करपाचो असा तेन्ना गोवा युनिव्हर्सिटीत त्यांच्यानी अभ्यास करचो. आणि खऱ्या अर्थात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांत आणि छत्रपती संभाजी महाराजांत जे गोंया खातीर योगदान दिले ताचे संशोधक गोंयात तयार जावप गरजेचे असा. कारण कालांतरान 350 वर्सां पयली बांदलेले हे देऊळ आज आम्ही परत एकदा म्हणजे तुम्ही विचार करात 350 वर्सां पयली छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादात छत्रपती शिवाजी महाराजान स्वतः हे देऊळ हांगासर बांदले आणि तशाक तशे परत अजूनही असा. म्हणजे कितल्या तरेचे आर्किटेक्ट आणि कितल्या तरेची बरी संकल्पना आणि ती बी खंयसरूच आम्ही म्हणतात तशी सिमेंट आणि काहीच न यूज करता आज ती परत एकदा रिस्टोर करपा खातीर आमचे आर्कियोलॉजी डिपार्टमेंट आणि PWD त्याचे आशिले कन्सल्टंट आणि कॉन्ट्रॅक्टर्स या सगळ्यांचे हांव खूप खूप अभिनंदन करता. आम्ही फुडल्या असा तसो 100 वर्षांचा विचार करून ह्या देवळाची तशी पुनर्बांधणी केली असा. निश्चित रित्या हे त्याच फुडल्या 100 वर्सां खातीर देऊळ हे आमकां स्मारक म्हणून हांगासर उरतले हे आज जिर्णोद्धाराच्या दिसा सांगता असताना म्हाका खूप खोस भोगता.
वाठारांची उदरगत जावप म्हत्वाची आसा. जर सगळ्या प्राधिकरणाचो तेको सहजपणान मेळपाक लागलो जाल्यार उदरगतीक चालना मेळटली अशें मत कलांगूटचो आमदार मायकल लोबो हाणें पर्रा गणपती विसर्जन थळाच्या कामाचो बुन्यादी फातर घातल्या उपरांत सांगलें. ह्या वेळार पर्रा पंचायतीचो उपसरपंच डॅनियल लोबो आनी हेर वांगडी हाजीर आशिल्ले. कुमनीदार आनी हिंगासरले लायक मायंडेड पीपल आनी गोवर्मेंट सगळे जाण मेळोन हेचे ब्युटिफिकेशन करप, हेचे इम्प्रुवमेंट करप, स्ट्रेंथनींग करप. ही वॉल जी आसा ताका सांगला आमी सारकी आख्खी काडून नेई घाल म्हणून. कित्याक हे सोंपलो वयता, जे हे नेमलेले आहा हे सारखे करून मागीर हेका परतून रिसर्फेसींग करूंक जाता, हेका इंटरलॉकिंग पेवर्स घालूंक जाता. डबल वॉल हिंगासर घेतलेली आहा आख्खी. सो थिंगासर आमच्या जे गणपती आहा दवरपाक, तेजे भायर ब्युटिफिकेशन, लॅम्प पोस्ट आनी थिंगा झाडां लावपाक वेरी इम्पॉर्टंट. जी आख्खी जी 3 मिटर्साचे स्पॅन जो बांद कसो जातलो तेजेर बरी झाडां लावची. दीस इज द मोस्ट ब्युटिफूल पार्ट ऑफ पार्रा विलेज. ना जाल्यार कांय डेवलॉपमेंट जायना. आमी पयला खुबशा गांवांनी डेवलॉपमेंट उरला. ते कित्याक उरला? डेवलॉपमेंट उरता कित्याक जेन्ना लोक कॉपरेट करिना, जेन्ना पंचायत फुडाकार घेयना. कोमनीदाद म्हणटा आमी तुमकां एनओसी दिना, ती सगळीं कामां उरता. पूण ह्या आमच्या गांवान पार्रा, आरपोरा नागवा, कलांगूट आनी कांदोली ह्या कॉन्स्टिट्युएंसीन म्हाका दिसता एप्रोच पॉझिटीव जेन्ना आसता पंचायतीचो आमदाराचो, जेन्ना एप्रोच पॉझिटीव आसता लोक ना म्हणना. लोक फुडें एक पावल मारता आनी म्हणटा आमीय दिवपाक रेडी आहा. सगळ्या ह्या लोकांक जेणी आपलो जागो दिला, योगदान केला, जागो दिवन कंपाऊंड आमकां मोडूंक दिल्या, डॅवलपमेंट करपाक कंपाऊंडा फाटी तेणी आमकां सांगले बांद म्हणून 3-3 मिटर फाटी केले. बाजारात व्यवहार आनी देवाण घेवणाचे गिन्यान आत्मसात करपा खातीर भुरग्यांक प्रोत्साहन दिवप खूब गरजेचे अशें मत वाळपय नगरपालिकेचो नगरसेवक रामदास शिरोडकरान उक्तायले. शेनवारा वाळपयच्या हनुमान विद्यालयान बाजार डेचे आयोजन केल्ले. ह्या वेळार माणकुल्या भुरग्यां खातीर तरेतरेच्यो गांवठी भाजयो तशेंच हेर साहित्य विकपाक हाडिल्ले. पालकांनी तशेंच नागरिकांनी व्हडा संख्येन आपली हाजिरी लावन भुरग्यां कडल्यान वेगवेगळे सामान विकते घेतले. प्रॅक्टिकली जेन्ना आमी हांगा जेन्ना बाजार तेंकां दाखयता तेन्ना तेंकां कळटा की बाजारांत भाजी कसली आसता, जावं वेगळेवेगळे आमी फळावर विकता, हेजें तेंकां जाणीव जाता. आनी तितूंतल्यान बाजारांत जेन्ना आमी जेन्ना प्रॅक्टिकली जेन्ना तेंकां दाखयता आसतना कळटा की बाजारांत वेंडर्स जेन्ना आसता ते सेलर्स आसता, ते सेल करता वेंडर्स. आनी तितूंतल्यान बार्गेनींग जें आसता तें बार्गेनींगूय तेंकां कळटा. सोनसडो कोयर प्रक्रिया प्रकल्पाचे काम योग्य रितीन जायना. नगरपालिका फकत कोयर एकठांय करता आनी सोनसड्याच्या प्लांटांत हाडून डंप करता. प्लांटांतल्यान चिकोल भायर व्हांवपाक लागला, जाका लागून हो रस्तो खूब अशीळ जाला आनी हाचो त्रास कोयर व्हरपी ट्रकांक जाता अशें मडगांव नगरपालिकेचो कावंसिलर कामिलो बरेटोन सांगले. आमी लोकां कडल्यान टॅक्स एकठांय करतात, पूण नागरिकांक तशेंच सोनसड्याचेर काम करपी कामगारांक लेगीत फावो तश्यो साधन सुविधा मेळनात. नगरपालिकेन बेगोबेग पावलां उबरून सोनसड्याचो रस्तो बांदपाची गरज आसा, तशेंच आमी पालिकेच्या कामगारांक बरी सुविधा दिवपाची गरज आसा अशें मडगांव नगरपालिकेचो कावंसिलर कामिलो बरेटोन सांगले. पण आज हांव सकाळीं हांगा आयलो चॅक करपाक, खरें तरी डेंजर आहा काय पळोवपाक आयल्लो. हें पळोवपाक गेलें जाल्यार
एक ट्रक वयर व्हरपाक मेळना. हें सगळें लिचर वयल्यान सगळें वयल्यान देंवन आयलां हांगा. हें सगळें भरता आनी जेन्ना वयर वयल्यान गाडी येता हॅवी लोड वयर गेल्यार पासून तें वयल्यान देंवन येता, ब्रेक पासून मार देंवन येता आनी इतली सकल आहा. हें एक 30-40 फूट सकल आहा. तांकां सगळें वयल्यान जर ट्रक घेवन आयलो जाल्यार कांयच मेळपा ना. आमी पयलीं आमी ते आतां स्ट्रायकार व्हरपाक सोदता जावं ते कितें ट्रक व्हरपाक सोदना ती सारकी गजाल. कितें आमकां मनशाची सेफ्टी पयलीं आमी तेंचे चिंतपाक जाय. खरें तांकां त्रास जाता काय ना फाल्यां आमी हें आतां रोड कितले तेवा बोवाळ मारता. पयर आमी पयर इल्लें हें जालां, म्हाका इल्लें केलां एज अ चॅरमॅन ऑफ द सॅनिटेशनाचो. तेन्ना मिटींगे सांगिल्लें इमिजिएटली म्हळ्यार इमिजिएटली जो टेंडर आशिल्लो तो बेगीन करा म्हण. 24 लॅक्साचो टेंडर जालो, आजून पासून कांय जायना. तो टेंडर केन्ना बरो आहा पूण आमची मुन्सिपाल्टी फंडांतल्यान जे हांगा सात आठ ट्रक जर डबल घातले जाल्यार स्मूथली वचपाक शकता टायम बी. तो टेंडर जाता तेन्ना मागीर पळया. पूण हेजेर कोण काळजी घेना, इंजिनियरान हेजेर लक्ष घालपाक जाय. आनी आमकां जेन्ना लोक आमकां टॅक्स पेयर आमी टॅक्स आमकां फारीक करता कित्याक लागून, फक्त गार्बेजीक लागून. आनी लोकांनी कांय अपेक्षा ना, फक्त आमी जर बरी सर्वीस दिवपाक शकना जाल्यार आमी मुन्सिपाल्टी रावन फायदे कितें, आमची मुन्सिपाल्टी रावन आमची मुन्सिपाल्टी करून फायदे कितें. आमकां जेन्ना आमच्या मुन्सिपाल्टी वर्करांक बरे भाशेन तांकां फेसिलिटी दिवपाक जाय. जे भाशेन आतां बोवाळ मारतले तांकां ग्लावज ना जावं तांकां मास्क ना. मागीर हे सगळे प्रॉब्लेम जाला कित्याक जेन्ना आमी रावता फक्त ते बरं ना जाता तेन्ना आमी तांकां ट्रिटमेंट करतले जावं तांकां हे तरी पूण ते आमचे फक्त डेली वेजीस. आमकां कांयच बरं वेजी हांवें दवरूं ना. कॉन्ट्रॅक्टराचेर लक्ष घालपाक जाय. तेंची लायफ आहा, तेंची भुरगीं आहा, फॅमिली आहा. हेजेर म्हाका दिसता इमिजिएटली जो रोड आहा तो पयलीं जावपाक जाय. हांवें ते वॉर्निंग दिला इवन हो म्हाका रोड केल्लो जाय. हरमलच्या श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थानाचो 24वो वर्धापन दीस व्हडा उमेदीन आनी भक्ती भावनेन मनायलो. गोंयभर तशेंच गोंया भायले हजारांनी भाविक रवळनाथ देवाचे दर्शन घेवपाक आयिल्ले. दनपारच्या 2 ते रातचे 10 मेरेन महाप्रसादाचो आस्वाद भाविकांनी घेतलो. हजारांनी बायलांनी नटून थटून भांगरा शिंगरां घालून दिवजां हातीन घेवन देवळा भोंवतणी प्रदक्षिणां काडून देवाचो आशिर्वाद घेतलो. भजनाचो कार्यक्रम धारून रातभर तरेतरेच्यो कार्यावळी हांगासर संपन्न झाल्यो. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले पाहुण्यांची थोडक्यात ओळख व त्यांचे स्वागत. म्हादयचें अस्तित्व वाटोवपा खातीर जनजागृती पुराय गोंयभर जायत आसा. जाणटे नेणटे तशेंच माणकुली भुरगीं लेगीत म्हादयचें अस्तित्व वाटोवपा खातीर मुखार सरत आसात. असोच एक व्हिडियो पुराय गोंयभर व्हायरल जाला. साखळेच्या सेंट जॉन स्कुलाचे विद्यार्थी आवृत्ती देसाय म्हादयचें रूप घेवन आपले विचार मांडटा. तर पळोवया हो आवृत्ती देसायाचो व्हायरल जाल्लो व्हिडियो. कितलो उलो मारलो रे हांवें तुमकां, कितली वर्सां जाली तुमकां उलो मारतात, तुमकां जागयता काय म्हाजे वचपाची वाट पळयतात रे. हांव गेल्या उपरांत जागे जातले, हांव गेल्या उपरांत तुमकां जागयतली. दुयेक लग्न जावन घबागेर धाडटात पूण ती आदी मदीं घरा परत येता. हांव येवचें ना, परत केन्नाच येवचें ना. तुमी कितलोय उलो मारलो जाल्यार हांव परत केन्नाच येवचें ना.
तुमची ही आवय घरा परत केन्नाच येऊची ना, केन्नाच येऊची ना, केन्नाच येऊची ना ही आवय तुमची घरा परत केन्नाच येऊची ना। हावेन हावेन माझे उदकार पोसले हे तुमचे अख्खे सोबीत सुंदर गोय, हावेन हावेन माझे उदकार पोसले तुमचे अख्खे सोबीत सुंदर गोय, आणि तुम्ही नाका नाका गोयकरांनो, नाका माका दुसऱ्याच्या हातीन देऊ नका गोयकरांनो, माका दुसऱ्याच्या हातीन देऊ नका। हाव कोण? हय हाव तुमची आवय माधवी म्हादय, पण आता माका दिसना, आता माका दिसना हाव तुमच्या या गोयांत रावतले कशे, आता माका दिसना। झालो वचपाचो वेळ झालो म्हजो, आता चल्ले हाव, तुम्ही बसा उदक उदक करीत, चल्ले वचपाचो वेळ झालो म्हजो। म्हणून सांगता गोयकरांनो तुमका, हीच वेळ आसा जागे जावपाची, जागे जायात, जागे जायात। केन्ना जागे जातले रे तुम्ही, केन्ना जागे जातले, हीच वेळ आसा जागे जावपाची, उठात उठात। हाव गेल्या उपरांत कितें जातले तुमचे, कितें जातले कितें? एक एक शेतकार उदका खातीर तडपडटलो, सामको तडपडटलो, त्या कर्नाटकांत घातलो घास, गळ्याक म्हज्या लायलो फास, काळजाचो कोळसो कोळसो जाता म्हज्या, जीव वयता म्हजो जीव वयता। नाका नाका गोयकारांनो, नाका म्हाका दुसऱ्या कडेन दिवं नाका, म्हाका हे म्हाजे गोंय सोडून ना वचपाचे गोयकारांनो, ना वचपाचे, वाटयात म्हाका वाटयात, तुजो हात उदकाक म्हज्या, म्हजो हुस्को वाटेर तुज्या, पुता सांबाळू, पावल चुकत फातराक मुखत। नाका नाका गोयकारांनो, नाका वाचयात म्हाका वाचयात, म्हज्या भेटेक अजून हांवें आफ्रिक लागो दर्या, गवाय सुद्दां दिवंक तयार आसा अस्तमेचो सुर्या। नाका वाचयात म्हाका गोयकारांनो, वाचयात, वयता हाव हाव तुमची आवय माधवी म्हादय मारता तुमकां उलो, जागे जायात गोयकारांनो, आतां जालें म्हाका पुरो, जागे जायात गोयकारांनो, जागे जायात, जागे जायात गोयकारांनो, जागे जायात। कुजिरा बांबोळे महामार्गाच्या कुशीक आशिल्ल्या गवताक अचकीत उजो लागलो, थळाव्या लोकांनी उजो बलवी दळाक कळीत केल्या उपरांत ताणें घडणूक थळाचेर बेगोबेग पावन उजो नियंत्रणांत हाडलो। लायटीच्या खांब्याक गुट लावन दवरिल्ल्या केबल्सांक उजो लागपा पासत वाटयले, रस्त्या कुशीकच्या गवताक उजो लागिल्ल्यान कसल्या प्रकारचें लुकसाण जावंक ना। शुक्रारा कालांगूट वाठारांत बाबरेश्वराच्या जात्रेक सुरवात जाली, ही जात्रा स दीस चालू आसतली, ही केळ्याची जात्रा म्हणून गोंयभर फामाद आसा। ह्या जात्रेचें खाशेलपण म्हटल्यार पुराय देवळाची सजावट केळीच्या घडांनी केली वता। थळावा आमदार मायकल लोबो हांणी बाबरेश्वर देवाचें दर्शन घेतलें, तशेंच जात्रेच्या निमतान कालांगूट पुलिसांनी देव बाबरेश्वराक सलामी दिली। देवाचो आशिर्वाद घेवपाक पयस पयशिल्ल्यान देवाचे भक्तगण थंय हाजीर आशिल्ले। उत्सव आज सगले घुमटकार बार्देसकार, नॉर्थ गोवाचे लोक आनी इवन इन साउथ गोवा, हे सगले लोक आयच्या हिंगासर देव बाबरेश्वराक वार्षीक तेका पांयां पडपाक हिंगासर लोक येता। कांय लोक एका बनाना फेस्टिवल म्हणून चडशे आमचे फॉरेन ट्युरिस्ट बनाना फेस्टिवल म्हणून म्हणतात। इंडियन ट्युरिस्टूय जे वार्षीक ह्या म्हयन्यान येता गोंयांत, ते ह्या फेस्टिवलाक इसारून वो डेट उगडास धरून वो इसारून तेंचे कोण फ्रेंड आसा तेंकां हिंगासर येता। हे जागृत देवस्थान आनी आमचे धुडे वयले लोक जे दर्यादेगेक रावता, आमचे कलंगूट बागा कांदोलीम शिंकरीम हिंगा रावपी फिशरमॅन ह्या जाग्यार येवन आयज आनी हे फुडले 5-6 दीस देवाचें दर्शन घेवन पांयां पडून प्रसाद घेवन आपली बोटीचो धंदो करूंक वयता, म्हणजे आशिर्वाद मागता देवाचो
तो राखणदार कसो हंगासर जे लोक थोड़े धाकटली होड़ी घेन अपने नुस्त्याचो व्यवसाय करता तंकाय तो राखता सामावता। अंदूच्या पहिल्या काजू हंगामाक सुरवात झालेली आसा। पार्शेच्या श्रीराम साळगांवकर आणि प्रमिला साळगांवकर हांणी आपल्या दोंगराचेर विविध काजवांची कलमां लावन काजूचो व्यवसाय सुरू केला। सरकारी नोकरेच्या फाटल्यान धांवचे परस तरणाट्यांनी आपली शेती जमीन असल्यार ताचेर विंगड विंगड प्रयोग करून शेती उत्पादन केल्यार सरकारी नोकरे परस चड जोडूं येता अशें श्रीराम साळगांवकर हांणी सांगलां। अंदू काजीच्या उत्पादनाचेर कांय वाठारांनी परिणाम जाल्ल्यान हुर्राक निर्मितीचेर हाचो वायट परिणाम जाला अशें तांचें म्हणणें आसा। हे ते कूलिंग सिस्टम ती कूलिंग एका भांड म्हणटा भरून जाय मागीर उदक घातलो रसद रसूद हे पळय फेणी म्हणजे आता उराक परत हितून रिटर्न घाला। माझे लग्न जावन आता 15-16 वर्षा झाली आम्ही होत धंदो करता ती आमकां आता हे अंदूच्या वर्सा गांवठी जास्त लागले आमचे आणि बरे लागले एक आहात ती M1 आहात ते 2-3 तरेचे आहात ते सध्या उर्राकाक फेणी तुका लोक पावसान व्हरता आता उर्राक मात्शे थंड आसता न्हू थंड आसता म्हणून लोक उर्राक बी पिता आसतले ते आता झाले 2 महिने चालू झाले बरो सपोर्ट मेळटा जे युवा पिढी जी आसा न्हू तेंच्यांनी फुडें सरन कितें तरी करपाक जाय म्हणजे कामा फाटल्यान वचपाक हेणी सांगलेल्या प्रमाणे तो म्हणटा की आपूण 15 शिकला आनी आपूण आतां ह्याच फिल्डान आसा तो काजू शेतीच्याच फिल्डान आसा ना फायदो ना म्हणजे आपूण स्वता जर आपूण करीत जाल्यार फायदो आसा आनी नोकरे फाटल्यान कितें आसा जेन्ना जे रिटायरमेंट मेळटा पळय तेन्ना रिटायरमेंट सोंपल्यार मागीर खातलो कितें शेत बाद आसल्यार कितें तरी करून खावंक गावता एका पिजरो म्हणटा हे अशे प्रेस केलं मुठ्ठे घालून हे असं तेथून क्रॅश करून मुठ्ठे घातले प्रेस घेता रस भायर एका क्रॅशर म्हणटा मुठ्ठे क्रॅश करपाचे भितर घालून आणि हे आम्ही पॉवर टिलराक जॉईन केला म्हणजे पहिली शेतांतले काम सोपले काय काजीतले काम सुरू ओके फुल टाइम म्हणजे वर्षाचे 12 महिने काम गावले पॉवर टिलर पॉवर थोड्यांचे कसे पॉवर टिलर शेताचे काम सोपले काय घरा दवर। सेव गोवा सेव म्हादय संघटने वतीन 16 फेब्रुवारीक पणजे मांडवी न्हंयचेर म्हादय पुजनाचे आयोजन केला। म्हादय वाटोवपाच्या चळवळीक गोंयकारांनी ह्याच दिसा सांजेच्या 7:30 वरांचेर दिवो पेटोवन तेको दिवचो असो उलो इतिहासीक तज्ञ प्रज्वल साखरदांडे हाणें मारला। गोंयच्या वेगवेगळ्या म्हालांत म्हादय वाटोवपा खातीर संघटनेच्यो बसका सुरूच आसात अशी माहिती ताणी ह्या वेळार दिली। आमी प्रोग्राम ठरयल्या 16 फेब्रुवारीक म्हादयची पुजन जातले आणि सगळ्या तालुका लेवल मिटिंग चालूच असा आज बार्देज असा बोडगेश्वर म्हापसा थंय आज मिटिंग असा अश्यो साबार मिटिंगो सोमाराक 70 असा सगळ्या कडेन सगळ्या वाठारांनी मिटिंगो जायत असा हो म्हादयचो लढो फुडें सरत असा आणि सगळे गोंयकार आज पेटून उठिल्ले असा 7:30 समेस्त गोंयकारांनी पणटी दिवो दिवली कँडल हे लावून सिंबॉलिक एक जेस्चर म्हादय खातीर सगळ्यांनी 7:30 आपापल्या घरांनी पणटी दिवो कँडल्स पेटोवन म्हादय खातीर सॉलिडॅरिटी एक्सप्रेस करपाची। आता तुम्ही म्हणटले हे हातून कितें जातलें काय म्हणून बट दीस इज व्हेरी इम्पॉर्टंट जशें हिस्ट्रीन आमकां गांधीजीन सॉल्ट पिकअप केले अँड दॅट पिकिंग अप ऑफ सॉल्ट ऑन द शोर्स ऑफ दांडी वॉज अ सिंबॉलिक जेस्चर ऑफ शेकिंग द फाउंडेशन ऑफ ब्रिटिश एम्पायर तशेंच जेन्ना फाल्यां ही पणटी दिवो कँडल पेट्टली तेन्ना म्हादय खातीर सगळे गोंय एकठांय येवन म्हादयचो दिवो म्हादयची जी ज्योत आसा म्हादय म्हणजे मांडवी ही सदांच गोंयचे वटेन व्हांवत रावतली अशें सिंबॉलीक जेस्चर आसा। शिपिंग क्षेत्रात व्हड संद आसा ह्या संदेचो फायदो घेत जाल्यार गोंयातली बेरोजगारी पयस करपाक व्हड मजत जातली अशें मत गोंय तारवटी संघटनेचे निवडून आयिल्ले नवीन अध्यक्ष फ्रँक विएगस हाणें म्हटला। शेनवारा तारवटी संघटनेची 1 वर्सा खातीर नवीन संघटना निवडून आयली।
with this new team, I'll take to the next level this committee with this committee. आज आमगेलें अनएम्प्लॉयमेंट गोंयां जायतें आसा आनी म्हाका दिसता हें अनएम्प्लॉयमेंट आमी ही जी शिपींग सॅक्टरा तो टॅप करपाक जाय आमगे गोंयच्या गोवर्मेंटान. आज तूं नोता गेलो जाल्यार जायते भुरगे आज अनएम्प्लॉयड फकत गोवर्मेंट जॉब सोदताय. पूण आमी एक गोवर्मेंटान आमकां तरी सपोर्ट दिलो, आमी सदां म्हणटाले आमकां एक रॅकॉग्निशन दिया म्हूण आमगे एसोसिएशनाक, तें गोवर्मेंटान रॅकॉग्निशन दिचें. वी कॅन आमी अवेरनेस कॅम्प वर्कशॉप्स आमी कंडक्ट करपाक जाता नॉर्थ गोवा आख्ख्या गोंयांत आनी भुरग्यांक. आज कॉलेज आय जिंगा सी आर एम म्हूण कोर्स चालू आहाय. आफ्टर सी आर एम थंय तरी हॉटेलांत तरी काम केलें, एक्सपिरियन्स घेयलें आनी थिंगा एस टी सी 5 एस टी सी डब्ल्यू कोर्सीस आहाय कंप्लीट केले जाल्यारय तेंच्यांनी इजिली आनी सी डी सी घेयलें जाल्यारय इजिली तेंच्यांनी बोटीचेर वचपाक जाता. ही मार्केट आमी टॅप करपाक जाय. आज आमी कितल्यो पॅसेंजर बोटी आहाय त्यो आमी पोर्टार आमी गोवर्मेंट हाडपासूं दिता. दे आर लुकींग ओन्ली फॉर बिजनस, पूण जे एम्प्लॉयमेंट जॅनरेट आसा तें तेंच्यांनी तें करपाक जाता. एक शीप विजीट आहाय जें कॉलेज आहाय तेंकां ऑन दाखोवपाक जाता. एक बोट दाखयलें म्हणटी तेंकां एक भुरग्यांक कॉन्फिडन्स मेळटा. आपण बाबा हुंच पोस्ट आसा तेजे सगळे पोस्ट आहाय, जावं कार्पेंटर जावं जावं टॅक्निशियन फोटोग्राफर सगळे युटिलिटी क्लिनर सगळे बारीक बारीक जे आमगे 5-star हॉटेल आहाय तेच पोस्ट सेम ते क्रूज हिंद आसताय. सो ही आमी टॅप करपाक जाय. ही टॅप करता जाल्यार आमकां गोवर्मेंटान सपोर्ट करपाक जाय. जे कॉलेज आहाय ते सी आर एम आहाय ते तेंकां ऑन शीप विजीट दाखोवपाक जाय. हे भाशेन आमी गोवर्मेंटान आमकां सपोर्ट दिचो. आनी दुसरें म्हळ्यार आमी आय वॉन्ट टू प्रोटेक्ट द रायट्स ऑफ आर सी फेरर्स. आज आमगेले तारवट्यांले आमकां जाय ते सॅक्युरिटी ना. एक प्रोविडंट फंड ग्रॅच्युटी हें पेन्शन आमकां ना. तशेंच एक तारवट्याक फकत बोटीच्या म्हणटरी इन्शुरंस आसता आनी तो गारेन म्हणटरी वेकेशनाचे तो तेका डॅथ जालें कित्याक तेका कांय मेळना. सो आम वील ट्राय आर बेस्ट एटलिस्ट 50% म्हूण तेणी इन्शुरंस कवर करचें इफ इज डॅथ ऑन वेकेशन. थोर जीम फिटनेस, त्रिशूल स्पोर्ट्स सेंटर एंड ब्रँडन फिटनेस सेंटर हांच्या जोडपालवान दाबोळे वाठारांत ऑल गोवा बेंच प्रेस सर्त 19 फेब्रुवारीक घडोवन हाडटले. देखून व्हडा संख्येन ह्या सर्तीत वांटेकार जावपाचें आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वांगड्यांनी केलें. ह्या सर्तीत दादले न्हय तर बायलां लेगीत वांटेकार जावं येता अशें तांचें म्हणणें आसा. प्रत्येक फावटी तुमकां दाबोळी वाठारा भितर वेगवेगळे एक्टिविटीज करता आसतना पार्टीचें काम करता आसतना सदांच दिसता आसतलें. त्या प्रमाणे आमी एक नवो प्रोग्राम घेवन सगळ्या गोंयच्या भुरग्यां मुखार येता. तो म्हटल्यार ऑल गोवा बेंच प्रेस कॉम्पिटिशन. आमी येत्या त्या 19 तारखेर थोर जीम फिटनस तशेंच त्रिशूल स्पोर्ट्स कल्चरल सेंटर आनी ब्रँडन फिटनस सेंटर हेंच्या जोड पावलान ऑल गोवा बेंच प्रेस कॉम्पिटिशन येता त्या 19 तारखेर 8:30 वरांचेर दाबोलीमच्या राजा मंडप म्हणटा बोगमाळ रोड जो भितर वयता थंय ऑर्गनायज करपाचें आसा. मागता सगळ्या गोंयच्या भुरग्यां खातीर जे फिटनस एन्थुजियास्ट आहा किंवां जे बेंच प्रेस कॉम्पिटिशनान पार्टिसिपेट करता तेंच्या कडेन मागता की तेंच्यांनी मोठ्या संख्येन ह्या भारतीय जनता युवा मोर्चान आयोजीत केल्या ह्या ऑल गोवा बेंच प्रेस कॉम्पिटिशनाक तुमी मोठ्या संख्येन पार्टिसिपेट जावचे. इन वुमन्स कॅटेगरी देर वूड बी अ प्रायज कॉल्ड एज स्ट्रॉंगस्ट वुमन वूड बी कॅल्क्युलेटेड ऑन विल्स फॉर्मुला. Will's formula of powerlifting, as per that we will calculate. So for example, if anyone falling into category lower to higher, all have the chance to win. Those who lifting highest would not be considered, but as per the Will's formula where body weight and category would also play a major role to win this trophy. This is as per the International Powerlifting Federation. We also have junior strongest men, and along with that we also have open category strongest men trophy. Over and above, we also have one more big trophy as a best gym and also second best gym. Now, best gym of Goa would be considered not on number of medals, but it would be considered number of participants. गोवळी वखदाची तस्करी प्रकरणात आक्षेप पोलिसांनी शेनवारा उत्तर प्रदेशातल्या मनीष कुमाराक अटक केली. ताचे कडल्यान सुमार 1.5 लाखाचो 1.5 किलो गांजा जप्त केला. आक्षेप वाठारात गोवळी वखदाची विक्री चालू आसा अशी माहिती पोलिसांक मेळ्या उपरांत पोलिसांनी सापळो रचून दुबावीताक अटक केली आनी ह्या प्रकरणाचो फुडलो तपास चालू आसा.
स्मार्ट सिटीच्या कामाक लागून एकाच सप्तकांत दोन वायट घडणुक्यो घडला. अशें जावपाक जायना. स्मार्ट सिटीच्या कामाक लागून रस्ते बंद आसा अशें फलक आनी बॅरिगेड्स घालून लेगीत लोक त्याच रस्त्यान वतात म्हणून असल्या घडणुकांक लोकांक तोंड दिवचें पडटा अशें पणजे महानगरपालिकेचो महापौर रोहित मोन्सेरात सांगता. रस्तो बंद आसतना त्या रस्त्यान वचचें न्हय अशें आवाहनूय ताणें केलां. तशेंच अशा तरेच्यो घडणुक्यो जावपाक जायना म्हणून स्मार्ट सिटीच्या कामाच्या कॉन्ट्रॅक्टरां वांगडा बसका घेतले अशें रोहित मोन्सेरातान कळीत केलां. Asking them to basically tell the contractors not to be careful with all of the work that they're doing. Yesterday also I had spoken to smart city officials. We told them we need to do a safety audit of all of the contractors basically. Now this is the second incident that has happened in 1 week also. This is not acceptable. What they're doing is we have to, I think the smart city should basically come up with some sort of guidelines to ensure that incidents like this does not happen. Like, you know, like the distance away from the pits, all of those kind of things. Now the contractors have applied for road closure. And I remember, for example, a Goa International. They had applied for road closure, they sealed the roads. Now a lot of the people actually are moving the barricades and everything also and are travelling on the roads, thinking that the roads are complete. So we are encouraging people the roads are closed not to use them. Now that yesterday's thing, now that is the only access to the STP. Now we do not actually have a choice. All the other accesses are too narrow. Now we will actually, I think it's high time action should be taken against these contractors also for not complying. So we'll have a meeting with the smart city officials sometime next week and ask them to come up with some thing, social action. ह्यो आशिल्ल्यो गांवगिऱ्या वाठारांतल्यो खबरो म्हणजे आवाज गोंयचो. हे बुलेटीन मेळ्ळ्यो गोमंतकाच्या फुडल्या खबरांक. अशाच अपडेटेड खबरां खातीर सबस्क्राइब करा गोमंतकाचे यूट्यूब चॅनल, फेसबुकाचेर सुद्दां गोमंतक टीव्ही फॉलो करा. पळयत रावात गोमंतक टीव्ही.